नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्वे या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की टायपिंग मास्टर हे सॉफ्टवेअर फ्री मध्ये डाउनलोड कसं करायचं आणि त्यानंतर ते आपलं पीसी किंवा लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल कसं करायचं। तर मित्रांनो, अनेक सबस्क्रायबरचे कॉमेंट्स आलेले होते की बा टायपिंग स्पीड वाढवण्यासाठी असं एक चांगलं सॉफ्टवेअर उपलब्ध आहे का, तर त्यांच्या डिमांडनुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी सबस्क्राईब केलेले असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया, यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया। या ठिकाणी आपण गुगल क्रोम ओपन केलेला आहे आणि या सर्च बॉक्स मध्ये आता आपल्याला टाइप करायचं आहे गेट इन टू पीसी। बघा, गेट इन टू पीसी टाइप केलेलं आहे आणि आता आपण इंटरचं बटन प्रेस करूया। इंटरचं बटन प्रेस केल्यानंतर मित्रांनो, सुरुवातीलाच गेट इन टू पीसी डॉट कॉम नावाची ही जी वेबसाईट आहे तर याची लिंक आलेली आहे, तर या लिंकला आपण क्लिक करूया आणि ती वेबसाईट ओपन करूया। बघा, वेबसाईट ओपन झालेली आहे आणि याचा इंटरफेस अशा प्रकारचा असेल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी राईट साईडला हे जे सर्च ऑप्शन आहे तर यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे टायपिंग मास्टर। बघा, या ठिकाणी दिसून येईल आपल्याला, या ठिकाणी मी टाईप केलेलं आहे टायपिंग मास्टर आणि आता हे जे गोचं बटन आहे तर त्याला क्लिक करायचंय। ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पेज ओपन होईल आणि यामध्ये सुरुवातीलाच बघा, या ठिकाणी टायपिंग मास्टर प्रो 10 फ्री डाउनलोड हे ऑप्शन आलेलं आहे, तर आता याला आपण क्लिक करूया। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन आहेत सॉफ्टवेअर बद्दलची, त्यानंतर या सॉफ्टवेअरला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे बघा या ठिकाणी हे जे फुल सेटअप असणार आहे ते 14.4 MB चा आहे, म्हणजे लाईट वेटेड सॉफ्टवेअर आहे। त्यानंतर या ठिकाणी 32 बिट किंवा 64 बिट आपल्या लॅपटॉप किंवा पीसीची ऑपरेटिंग सिस्टम असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला ते सहजपणे वापर करता येईल। ते मित्रांनो, या ठिकाणी आपले जे काही विंडोजची ऑपरेटिंग सिस्टम आहे तर विंडोज 7, 8 त्यानंतर 10 मध्ये सहजपणे आपल्याला वापरता येईल। त्यानंतर त्यासाठी आवश्यक आहे की 512 MB रॅम असावं, त्यानंतर हार्ड डिस्कची स्पेस असणार आहे ती 50 MB पर्यंत फ्री असावी, अशा प्रकारचं रिक्वायरमेंट या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर ऑलरेडी जवळपास सगळ्याकडे ही सगळी रिक्वायरमेंट जी यांनी सांगितलेली आहे तर ती उपलब्ध प्रत्येक लॅपटॉपमध्ये आहेच। तर मित्रांनो, आता ते डाउनलोड कसं करायचं यासाठी खाली जायचं आहे, खाली ड्रॅग केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे। बघा, या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे आणि या ठिकाणी पासवर्ड दिलेला आहे 123। आता आपण हे जे डाउनलोडचा ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया, त्यानंतर डाउनलोडची प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी डाउनलोडची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बघा मित्रांनो, ही फाईल कंप्लीटपणे डाउनलोड झालेली आहे। आता या फाईलला आपण क्लिक करून ओपन करूया, त्यानंतर या ठिकाणी येस म्हणून क्लिक करूया आपण। आता जी झिप फाईल डाउनलोड झालेली आहे तर ती एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, तर जो पासवर्ड आहे 123 हा पासवर्ड आहे आणि आता याला ओके करायचं आहे आपल्याला। ओके केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करायची आपल्याला, म्हणून हे जे एक्स्ट्रॅक्ट टू चं जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर हे जे डेस्कटॉप आहे याला क्लिक करायचं, म्हणजे ती फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होऊन जाईल आणि आता आपण याला ओके करूया। आता फाईल बघा या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे, म्हणून आता ही जी विंडोज आहे तर याला आपण क्लोज करूया। बघा मित्रांनो, या ठिकाणी ती फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झालेली आहे, आता याला ओपन करूया आपण। परत एक येलो फोल्डर आहे आतमध्ये, त्याला सुद्धा ओपन करूया।
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे सेटअपचं ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचे आहे आपल्याला। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता मित्रांनो सुरुवातीला हे जे टायपिंग मास्टर 7.10 आहे सेटअप, तर त्याला आपण डबल क्लिक करूया आणि आता याला इन्स्टॉल करूया। इन्स्टॉल करण्यासाठी एक छोटासा पॉपअप बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि आता बघा या ठिकाणी इंग्लिश दिसत आहे लँग्वेज, याला ओके करूया आपण। त्यानंतर आता आपल्याला याला नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर आय ऍक्सेप्ट द अग्रीमेंट तर याला आपण क्लिक करूया आणि नेक्स्ट करूया। त्यानंतर परत याला नेक्स्ट करायचं आहे, त्यानंतर हे सुरुवातीचं जे स्टँडर्ड इन्स्टॉल आहे याला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। आता या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहे, डू यू वॉन्ट टू ऍक्टिवेट टायपिंग मास्टर क्विकली फ्रेज फीचर्स, येस आय वॉन्ट टू स्पीड अप माय टायपिंग विथ क्विक फ्रेज, तर याला क्लिक करूया आपण आणि नेक्स्ट करूया। त्यानंतर परत नेक्स्ट करायचं आहे आपल्याला आणि आता हे जे इन्स्टॉलचं ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण। प्रोसेस सुरू झालेली आहे। आता मित्रांनो हे जे लॉन्च टायपिंग मास्टर प्रो याला अनचेक करा, लॉन्च क्विक फ्रेज याला सुद्धा अनचेक करा आणि आता या ठिकाणी म्हणजे फिनिश चं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे सॉफ्टवेअर या ठिकाणी डेस्कटॉपवर त्याचा आयकॉन आपल्याला दिसत आहे। तर आता याला ओपन करूया मित्रांनो आपण। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा इंटर युअर नेम, नाव टाकायचं आहे आपल्याला, नाव टाकूया आपण आणि आता इंटर करूया। तर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस असेल या सॉफ्टवेअरचा। त्यानंतर याच्यामध्ये 1 ते 12 प्रकारचे या ठिकाणी हे जे लेसन दिलेले आहे तर त्याला एक एक क्लिक करून आपण त्याचा वापर करू शकणार आहात। त्याचा नेमका वापर कसा करायचा तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघितलेलं आहे की हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं, त्यानंतर ते आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इन्स्टॉल कसं करायचं। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।